सगळे बोलतायत. सो मी पण माझ्या डेब्यूपासून सुरुवात करतो. माझी जी डेब्यू फिल्म होती शिकारी, त्याचा असोसिएट डिरेक्टर होता अमोल भोईर, अमोल. आणि अमोलचा एक दिवस मला फोन आला, तो म्हणाला की अनन्यावर फिल्म होतीये. आणि ही हे पहिलं वाक्य ऐकूनच मला खूप आनंद झाला, कारण अनन्या जेव्हा एकांकिका होती तेव्हापासनं, त्यानंतर त्याचं नाटक ओपन झालं तेव्हापासनं अनन्याविषयी, प्रतापच्या लिखाणाविषयी, त्याच्या दिग्दर्शनाविषयी आणि त्यातल्या अनन्याच्या चॅलेंजिंग भूमिकेविषयी आणि इतर पात्रांविषयी मी इतकं ऐकलं होतं. आणि मला याच्यासाठी आनंद झाला त्याचा, त्याची फिल्म होतीये, कारण मी स्वतः नाटकावर प्रचंड प्रेम असलेला नट आहे. पण दुर्दैवाने नाटकाची मर्यादा अशी असते की ते एका वेळी एकाच ठिकाणी होऊ शकतं. आणि त्यामुळे मला नेहमी असं वाटायचं की जगभरात जे मराठी प्रेक्षक आहेत त्यांना ही इतकी अप्रतिम गोष्ट कशी आणि कधी बघायला मिळणार, आणि ती फक्त एकाच माध्यमाद्वारे, आज तरी आपल्याला माहीत असलेलं एकच माध्यम म्हणजे सिनेमा. सो आय वॉज व्हेरी हॅपी. आणि मी तोपर्यंत नाटक बघितलेलं नव्हतं. मग त्यानंतर प्रतापशी भेट झाली आणि मी प्रतापला म्हटलं, प्रताप व्हेरी सॉरी, माझंही एक नाटक त्यावेळी चालू होतं आणि व्यावसायिक नाटकाच्या वेळी सहसा असं होतं की आमचे एकत्र प्रयोग लागायचे. तर मी प्रतापला म्हटलं, प्रताप मला इतकं छान नाटक आहे, सॉरी मी मुकलोय ते बघायला, तर मी पटकन ते बघून घेतो. तर प्रतापने सांगितलं, नाही आता तू यात काम करतोयस, आता ते बघायचं नाही. त्यामुळे मला याची गोष्ट पण माहीत नव्हती, पण जसजशी मी गोष्ट ऐकायला लागलो तेव्हा मला कळलं की हे नाटक अनन्या हे इतकं अनन्या साधारणपणे का गाजलेलं आहे. तर इतक्या अप्रतिम गोष्टीचा भाग मी आहे याचं एकतर मी यासाठी प्रतापचे मी आभार मानतो की त्याने या रोलसाठी माझा विचार केला, आणि ऑफकोर्स आपले सर्व निर्माते यांचाही मी आभार मानतो. क्रमांक दोन, मला असं वाटतं की हा सिनेमाची गोष्ट जी आहे ती स्थल कालातीत आहेच, ती कुठल्याही काळात माणसाला उभारी देणारी, भरारी देणारी आहे. पण गेल्या 2 वर्षात मला असं वाटतं कोविडच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी काही एका अर्थाने अनन्या ज्या खडतर परिस्थितीतून जाते, ही सगळ्या प्रत्येक, मग तो श्रीमंत असो, गरीब असो, कुठल्याही भाषेचा असो, आपल्या जिथे जन्माला आलाय त्या राज्यात राहणारा असो, वेगळीकडे असो, सगळ्या जगभरातल्या लोकांनी मला असं वाटतं अनन्यासारख्याच खडतर परिस्थितीचा एक जळजळीत अनुभव घेतला. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ज्या काळात अनन्या ते आलं त्यापेक्षाही अधिक चांगल्या पद्धतीने, अधिक खोलवर जाऊन आज ही कथा जी आहे ती सगळ्या लोकांना आवडणार आहे. आणि मला असं वाटतं फक्त मराठीच नाही तर जगभरात ही कथा जाईल. आणि हा रिलीज झाल्यानंतर तो लोकांनी बघावाच, आणि जेव्हा कधी OTT वर येईल तेव्हा कदाचित इतर भाषेतले लोक सुद्धा, जसे आपण आता इतर भाषेतले लोक एन्जॉय करतो, इतर भाषेतले फिल्म एन्जॉय करतो, तशी अनन्या सुद्धा ही जगभर पोहोचणार आहे याबद्दल मला काही शंका नाही. आणि या गोष्टीचा मी एक भाग आहे याचा मला मनापासून आनंद आहे. माझ्या पात्राविषयी सांगायचं झालं तर मी फार उत्साही आहे आणि एक्सायटेड आहे, कारण मी फार सांगणार नाही पण या सगळ्या एका दिशेने जाणाऱ्या पात्रांपेक्षा थोडस उलट्या दिशेने जाणारं पात्र माझं आहे. सो ते कसं रिसीव्ह होतं बघूया, त्याची दिशा उलटी जी आहे ती बदलते का अजून तिरकी होते का अजून कुठे वर जाते हे मात्र तुम्ही फिल्म मध्ये बघा. थँक्यू.